गुड मॉर्निंग स्वागत तुमचं हिसाक मंकीच्या नवीन एपिसोडमध्ये. आता मी सध्या आहे महाकुंभ देवस्थानला आणि आता चाललो मी आंघोळीला. आता इथं आंघोळ करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. कुठं तंबू लावला आहे ते दाखवतो. इथं आपल्याला आज आंघोळ करायची आणि हे आहे महाकुंभ देवस्थान. 6व्या शतकातलं मंदिर आहे. मंदिरात पूजा होते. बाहेर असे सुंदर सुंदर विग्रह ठेवलेत जे सुस्थितीत आहेत, तोडलेले नाही आहेत. हे मुख्य मंदिर आहे आणि इथून बाहेर गेलं की आपला तंबू आहे. काल रात्री आपण इथं मुक्काम केला आणि आता मी आंघोळ करतो आणि इथं तंबू लावलेला. आपण इथं झोपलो काल. हे आहे महाकुट देवस्थान. इथली लोक सारखं येते तंबूत, सारखं तंबू उघडून बघायला येतात. लय भारी वाटायला आहे. लोक लय मस्त. इथली सगळ्यांशी ओळखी झाले त्याचा. 6व्या शतकातलं मंदिर आहे. आपण पहिला दर्शन घेऊयात. अन्ना हिस्ट्री बताएगा मंदिर का? बताए कि हिंदी नहीं. हिंदी नहीं, कन्नड में बताओ. ಕನ್ನಡ. ಇದು ಚಾಲುಕ್ಯರ ದೇವಸ್ಥಾನ. ಮಂಗಲೀಶ ಕಟ್ಟಿಸಿದ್ದು. 6ನೇ ಶತಮಾನದಂದು ಇಲ್ಲಿ ಮಂಗಲೀಶಿನ 6ನೇ ಶತಮಾನದೊಳಗೆ ಕಟ್ಟಿಸಿದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಕಾಶಿ ತೀರ್ಥ ಇದೆ. ಒಂದು ಶಿವಪುಷ್ಕರಣಿ ಇದೆ. ಮೊದಲು ಕಾಶಿ ತೀರ್ಥದಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಶಿವಪುಷ್ಕರಣಿಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಬೇಕು. ತದನಂತರ ಇಲ್ಲಿ ಅಗಸ್ತ ಋಷಿಗಳು 1 ಕೋಟಿ ಲಿಂಗವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಬಾದಾಮಿ, ಪಟ್ಟದಕಲ್ಲು, ಐಹೊಳೆ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ, ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಲಿಂಗ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದಕ್ಕ ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ ಅಂತ. ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ, ಉತ್ತರ ಕಾಶಿಯಲ್ಲಿ 1 ಕೋಟಿ ಲಿಂಗ ಅದ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಲಿಂಗ ಕಡಿಮೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಇದು ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ ಅಂತ. ಎಷ್ಟು ಸಾಲೆ ಮಂದಿರ ಮಾಡ ಇಲ್ಲಿ? ಸೆಂಚುರಿ ಒಂದು ಲಿಂಗ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಓಕೆ. ಎಷ್ಟು ಇಸ್ವಿಸನ? 6ನೇ ಶತಮಾನ. 6ನೇ ಶತಮಾನ. ಒಂದು 1700 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದಿಲ್ಲ. ಚಾಲುಕ್ಯ. ಓಕೆ. ಚಾಲುಕ್ಯ ಮಂಗಲೇಶ ಕಟ್ಟಿದ್ದು ಶಿಲ್ಪಿ. ಮಂಗಲೇಶ ಕಟ್ಟಿಸಿದ್ದು.
बर कटसिद्ध शिल्पी कटसिद्ध शिल्पी हेसर है कटसिद्ध शिल्पी गोतिल गोतिल मंगलेश कटसिद्ध मंगलेश कटसिद्ध ओके आपका अन्य हेसर है ना श्रीमंत गौड़ा श्रीमंत गौड़ा बहुत सुंदर आप ये गा रहा था काल भैरव अष्टकम शिवतांडव स्तोत्र डमट 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 मंगलेशनी द्वितीय पुलकेशी होता त्याचा भाऊ मंगलेश त्यांनी हे मंदिर बांधलं आहे असं त्यांनी मला सांगितलं मंदिराच्या कडेने परिसरात इतके छान मंदिर आहेत ना आणि इथे एक अर्धनारीश्वराची मूर्ती आहे ती शोधूयात आपण आपण एक प्रदक्षिणा मारूयात मंदिराला गुड मॉर्निंग स्वागत तुमचं हिचा एक मंकीच्या नवीन एपिसोडमध्ये माझं नाव नेहमीप्रमाणे भानू बोराडे आहे आणि आत्ता आपण आहोत महाकूट देवस्थान जे आहे बदामीच्या 11 किलोमीटर 16 किलोमीटर अलीकडे आपण याच्यानंतर बदामीला जाणार आहे काल आपला मुक्काम इकडं होता मला पट्ट्यादकलमध्ये मी विचारलं महाकूटला जायचं ते म्हणले जावा तिथं राहायची पण व्यवस्था आहे इथं शंकराची मूर्ती आहे याचंही नाक तुटलं ऐ येण म्हणता येईल ना इथं रामायण महाभारतातले प्रसंग दाखवलेत होगी 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 ही नंतरची मूर्ती नाही त्यावेळेशीच आहे नाक तोडलेत मूर्तींचे तिथं आपली पुष्करणी आपण तिथं सकाळी गेलो होतो ते आपण तर सकाळी आंघोळ गेली मस्तपैकी डुबक्या मारू मारू काय सुंदर शिवतांडव स्तोत्र गायलं त्या माणसाने इथं देवी आहे कुठली तरी यावरती छत धरलं आहे इथं शंकरने नाक धरलं हातात बासरी वाजवत आहेत नृत्य स्त्रियाचं आहेत या अन्ना आणि ना हसू रे ना कुमार काय उठा तिकडं खाना तुम्ही खाया ना उधर हाँ दासो आप ही हो क्या नहीं शास्त्री ओके शास्त्री ते दासो म्हणून नाहीत काल त्यांच्याकडे जेवणाचं आमंत्रण होतं मला त्यांच्या इथं मस्तपैकी इथं नवग्रह आहेत त्यांचं मंदिर आहे नवग्रह ना कोटिलिंगा आपल्याकडे जे कोटलिंग असतं हे कोटिलिंग याच्यावरती असे कोटिलिंग असतात बारीक बारीक आता हे काळाच्या ओघात हात लावून गेलेत हां विजयस्तंभा ओके इथे विजयस्तंभा मंगलेश चन्ना किती विजयस्तंभ असं मंदिर आहे सुंदर द्वारपाल आहेत अर्धनारीश्वर विग्रह एष्टे ಎಲ್ಲಿ ಅಪ್ಪನ್ ದಾಖವಣ ಮೂರ್ತಿ ಅಪ್ಪ ಪಹಿಲ ಅರ್ಧನಾರೇಶ್ವರ ಮೂರ್ತಿ ಪಹಾಯಿ ಆಪಲ್ಲ ಅರ್ಧನಾರೇಶ್ವರ ಪಾರ್ವತಿ ಶಿವ ಹಾಫ್ ಹಾಫ್ ಆಪಣ ಸಕಾಳ ಇಕಡೆ ಅಂಘೋಳ ಕೇಳಿ ಪಂಚಲಿಂಗ ಅರ್ಧನಾರೇಶ್ವರ ಎದೆ ಎಲ್ಲಿ ಅರ್ಧನಾರೇಶ್ವರ ಅರ್ಧನಾರೇಶ್ವರ ಕೋಲೇಶಂಕರ್ ಲಿಂಗ ಓಕೆ
ओके ओके मारता मारता ही अशी पुष्करणी आहे. इथे सगळ्यांना आंघोळ करायला अलाउड आहे 5-5 रुपये घेऊन. अर्जुनेश्वरची मूर्तीच माहिती नाही म्हणा. इथं नरसिंहाची मूर्ती आहे. पोटावरती हिरण्यकशिपू आहे आणि इथं हातावर मांडीवरती इथं हिरण्यकशिपूची आतडी त्यांनी बाहेर काढलेली आहेत. पोट फाडून कोथळा काढला आहे. हा हिरण्यकशिपू आहे. अजून विग्रह दिसत मागं एक विग्रह आहे फारच आतमध्ये. अर्धनारेश्वर मूर्ती. अर्धनारेश्वर शिवपार्व किधर आहे? किधर आहे? उधर आहे. ओके नाही एरडू एरडू अर्धनारेश्वर ओंदू मूरद अर्धनारेश्वर मूर ओंदू मूर एरडू ओके. हिथं एक अर्धनारेश्वराची मूर्ती. ओके येली यावर पुणे कन्नड बरता ना? कन्नड स्वल्प स्वल्प बरता गोत्ता स्वल्प स्वल्प. अर्धनारेश्वर मूर ಎರಡು ಒಂದು ಎರಡು ಪರಿಶುದ್ಧಾರಿ ಶಿವ ಹಾತ ಋಣ ಹೇ ಆಪಲ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಳ ಪರಶು ಆಯ್ ಇಥ ನಾಗ ಆಯ್ ಆನಿ ಖಾಲಿ दोन देव्यात तीन किती आहे तिसरा किती रे तिकडे या. वाव कडे सगळं जंगल आहे आणि मध्ये हे मंदिर आहे. आपण पहिला नंदी बाबाला बघूयात. कसला मस्त चमकदार नंदी आहे. इथं टकला माणूस कोरला रा. मी पहिल्यांदा बघतो हे माणूस. टकला माणूस कोरलाय हा नंतरचा आहे. ओम नमः शिवाय. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवरणं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. व्यासं वसिष्ठनं तारं शक्तिपौत्रमकल्मषं पराशरात्मजं वंदे शुकतातं तपोनिधिं व्यासाय विश्वरूपाय उपाय विश्वमे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः.
अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे ओम विष्णवे प्रभविष्णवे। ही शिवपरिवारातली मूर्ती आहे, पूर्णतः शैव पंथाचं मंदिर आहे। चालुक्य हे शैव उपासक होते, त्याच्या हातात चक्र आहे, इथं शंख आहे, इथं हातात फळ आहे। ॲक्च्युली खरं तर पहिला विष्णूच्या हातात फळच होतं, नंतर फुल आलं। गुप्तांच्या काळात विष्णूच्या हातात फुल आलं, कुशाण काळात विष्णूच्या हातात फळ असायचं। कुशाण काळ पहिला काळ, त्याच्यानंतर गुप्तांचा काळ। मूर्तीकलेचा सुरुवात जास्त करून गुप्तांच्या काळ कुशाणाच्या काळात झाली, आणि त्याच्यानंतर गुप्तांच्या काळात भरभराट झाली त्याची। त्यामुळे गुप्तांच्या काळात बरेच बदल झाले, आणि त्याच्या हातात फळाच्या ऐवजी फुल आलं, कमळ आलं। सिंह आहे, बाईशी खेळतो आहे, आणि हातीच कडेने सुंदर असे इथं अर्धनारेश्वर आहे, पण इथं कुणीतरी स्तन लावला त्याला वर्ण सिमेंटने। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्ते। ॐ नमो विष्णवे। सकाळी अर्धा तास बाहेर निघालोय, लय वेळ पाहुलो, आत्ता वाजले 7:30। आणि इथे एक मंदिर आहे मस्त, पुष्करणीचं पाणी, रोज पाणी बदलतात, स्वच्छ पाणी असतं, म्हणजे पाणी ओततात त्याच। खूप छान छान मंदिर आहेत जुनी। परशुए हातात हा शंख आहे, हरिहराची मूर्ती नाही, हरिहराची मूर्ती ही, विष्णूचं धोतर लांब, शंकराचं उघडं पाय, आणि इथं लांब धोतर आहे विष्णूचं दिसतं आहे, आणि हातात शंख आहे, याचा शिवाचं परशुए। आणि ही मूर्ती मस्तपैकी उभारली कमरेवर हात ठेवून। इथं मागं नंदीचा चेहरा दिसतो आहे, पाय दिसतात, आणि इकडं याचं वाहन गरुड दाखवलं नाही आहे। इथं पण अर्धनारेश्वर आहे, आणि पार्वतीने हातात आरसा धरला आहे, आणि शिवाने वृषभावर हात ठेवला आहे, गण किंवा वृषभ असं काही असू शकतं ते। नम शिवाय, हा पार्वतीच्या पायात तोडा आहे, याचा पाय मोकळा आहे। हे बाहेर झालं रस्त आहे, इथं अपस्मार पुरुष आहे खाली, तो काल पाहिला, त्याच्यावरती शिव उभारला आहे, हातात परशु आहे, चेहरा खंडित आहे। आपण आता त्या अर्धनारेश्वरला जाऊ। सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपाद आवर्तनो निरुक्तः। अरे ती अर्धनारेश्वरची प्रतिमा हीच आहे, हां हीच आहे ती, खूप सुंदर अर्धनारेश्वर आहे। इथं पार्वतीच्या पायात तिथे जे हे दाखवले दागिने तोडे पैंजण, शिवाचा पाय एवढा, गुडघ्याच्या वर शिवाचं वस्त्र असतं कधीही,
त्यामुळे शिवाचं वस्त्र एवढं दाखवलं आहे, ते सुद्धा नक्षीदार दाखवलं आहे, आणि पार्वतीचं असे निरी निरी दाखवली अशी की साडीचा असा घोळ दाखवला आहे, आणि हे असं दाखवलं आहे. दाखवताना हे अशी पार्वतीची कटी अशी सुंदर दाखवली आणि शिवाची माणसासारखी दाखवली, आणि पार्वती ह्याला असा उभार दाखवला आहे. ही खूपच सुंदर मूर्ती. शिवानी हिथं हात दिला आहे कशावर तरी, खाली विग्रह नाही आहे कुठलाच, आणि पार्वतीनी कानातल्याला हात लावला आहे. खूपच सुंदर मूर्ती ही, भयानक सुंदर आहे. वाव, शिवाच्या हातात वेगळं आभूषण आहे, पार्वतीच्या हातात माळ आहे वेगळीच. अर्धनारीश्वर, अर्धनारीश्वर लिहिलं तिथं. खूपच देखणी मूर्ती आहे ही. चेहरा इतका मस्त दाखवला ना. दाखवली मूर्ती, मूर्तिकाराचं खरंच कौतुक करायचं एवढं कमी आहे. ही मूर्ती पाहून एवढं सौंदर्य आहे चेहऱ्यात. ओट ओट बघा, एकदम दक्षिण भारतीय लोकांचे ओट असतात तसं दाखवलं आहे. करतो माडा 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 थँक यू. हे काय ऊर्ध्व रथेश्वरा, याचं नाव ऊर्ध्व रथेश्वरा दिलं इथं. अपस्मार पुरुष आहे खाली, आणि हां इथं शिष्णयाचं वर दाखवलं आहे. या शिवाचं वेगळं नाव आहे, नटराज नाही म्हणताय त्याला, नटराज फक्त नाचत असतो. इथं सुंदर अशा मांड्या दाखवल्यात भरलेल्या. गाळ काढा राव, खाली अपस्मार पुरुष वर बघतोय, याचं नाव आहे ऊर्ध्व रथेश्वरा. शक्यतो शिवाच्या सुरुवातीच्या मूर्त्यात ना या ऊर्ध्वलिंग असायच्या. आपल्या पुराणात शास्त्रात किंवा मग वेदात जे रुद्र म्हटलं आहे त्याचं लिंग हे उभे असं असायचं, वर असायचं. शिवाच्या सुरुवातीच्या मूर्त्या अशा असायच्या, नंतर नंतर त्या मूर्त्यात बदल केले गेले. पण शिवाच्या काय काय ज्या रूप आहेत त्यात हे लिंग असं दाखवलं जातं, ऊर्ध्वलिंग. इकडं एक विग्रह आहे, पण आता इकडं का बांधल्यामुळे दाखवून गेलं आहे. काय लिहिलं आहे, ह ल ह ल हल हल लिहिलं आहे, हला हल लिहिलं आहे, हल हल. प्रतिमा कुठली तरी, वा हल हल नाही, हल सॉरी हल हल नाही आहे, सॉरी. हां हातात शंख आहे, ओके. ही प्रतिमा आहे, हातात काय दिसत नाही आहे एवढं क्लिअर. इथं लिहिलं आहे ह ह ल ह र हल हर हरिहर आहे बहुतेक, हरिहराची प्रतिमा आहे ही. हातात शंख आहे, तिकडं परशू आहे. कुठं आहे या गप ग या. मंदिर असं वाकडं तिकडं झालं आहे फार, आणि इकडं आपण मग अशी पाहिलंच. एक समोर विग्रह ठेवलेत,
ए बा 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 हे वीरभद्राचं मंदिर आहे. मूर्ती फारच सुंदर आहे. वाव मूर्ती नंतरची आहे पण इतकी भारी आहे ना. पायात हे घातलेत, गळ्यात रुंड माळ आहे, हातात तलवार आहे, खंडोबासारखी आपल्या प्रतिमा ही. इकडं बैल दाखवला आहे आणि इकडं पार्वती असेल. ही नंतरची प्रतिमा आहे, साडी वगैरे घातलेली पण खूप छान आहे. हे नारायण हे असं महाकुट देवस्थान एकदम असं जंगलात आहे. जवळपास घरदारं काहीच नाहीत. आता 5 किलोमीटरवरती केंदूर आहे. मी चालत चालत निघालो आहे. एक किलोमीटर चाललो आहे सध्या. अजून आपल्याला चालायचं आहे 4 किलोमीटर. तोपर्यंत मागणं एखादी गाडी आली तर हात करायचा, नाहीतर असं चालत जायचं. पाठीवरती 20-25 किलो तर वजा असेल. मस्त देवस्थान आहे. आंघोळ बिंघोळ एकदम मस्त झाली. मस्त पहुलो बिवलो आजलं आहे. आपल्या दिवसांनी पहुलो. आणि आता आज आहे आपलं डेस्टिनेशन बदामी. आणि बदामी उरकून लगेच संध्याकाळी सुदीला निघायचं आपल्याला. 30 किलोमीटरवरती असेल. तर चला भेटूत आपण पुढं पुढं. लिफ्ट भेटती नाही भेटती का किती चालावं लागतं आहे माहीत नाही. खूप मस्त आहे जंगलात. एक नंबर महाकुट देवस्थानला या. राहायची पण व्यवस्था इकडं त्यांची काय असेल खोल्या आहेत का त्याला काय तर चार्जेस आहेत. चला नजर तंबू घेऊन या. कुणीतरी अरे कटाळलं चालून. लिफ्ट भेटलेली आहे केंदूरपर्यंत किंवा बदामीपर्यंत माहीत नाही. हे सर सोडतील. आपल्या गाडीने सोडला आता इथं केंदूरच्या फार पुढं सोडलं. इथनं 2 किलोमीटरवरती बदामी आहे. बरंच चाललो आज. बदामी 3 किलोमीटर आहे एकूण. आता 3 किलोमीटर अजून जायचं आहे आपल्याला. हायवे कोणीही लिफ्ट देईल. भेटतो आता डायरेक्ट बदामीला. आई सोगळाचं पाणी ग आंबा पाणी कशानं लाल लाल ग लाल लाल